हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल विज्ञान साइंस एकेडमी, जहाँ पे हम लोग MHS के सभी अपडेट के बारे में बात करते हैं। तो गाइस, जब से NMC का सर्कुलर आ चुका है, सबसे बड़ा प्रॉब्लम हुआ है MBBS स्टूडेंट के माइंडसेट में। सबको लग रहा है, किसी को भी क्लियरिटी नहीं है कि एग्ज़ाम होगा, एग्ज़ाम कैंसिल होगा, एग्ज़ाम पोस्टपोन होगा। तो आज प्रवीण राडे सर ने अजीत पाठक सर से बात किया है कि एग्जैक्टली क्या होने वाला है एग्ज़ाम के रिलेटेड, जो भी रहेगा आप क्लियरली बता दो। और अजीत पाठक सर ने भी बहुत सारे पॉइंट्स है वीडियो में, वीडियो थोड़ा सा लंबा होगा लेकिन बहुत सारे इंपॉर्टेंट पॉइंट है और फाइनल ईयर स्टूडेंट के लिए भी इंपॉर्टेंट पॉइंट है। तो वो ये जो वीडियो है ये आप स्टार्ट टू एंड पूरा देखिएगा, इसमें बहुत सारे इंपॉर्टेंट पॉइंट्स कवर हो गए। तो हम लोग सुनेंगे प्रवीण राडे सर और इनका कन्वर्सेशन। नमस्कार नमस्कार। त्याचं काय आहे की ह्या मुलांची परीक्षा झाल्यावर या परीक्षेमध्ये जे फेल होणार आहेत त्यांची आपल्याला एका महिन्यानंतर पुन्हा परीक्षा घेणं बंधनकारक आहे। म्हणजे हे काउन्सिलचं नियमच आहे फर्स्ट MBBS कोर्स साठी। तर आता आपण 7 डिसेंबरला त्यांची थिअरी सुरू केली ना, 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर यांची थिअरी एक्झाम राहणार। ओके, 19 डिसेंबर नंतर आपण त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम घेणार। ओके, आता हा महाराष्ट्रभर जवळजवळ 5,000 विद्यार्थी आहेत ह्या कोर्सचे। हो, मग यांची प्रॅक्टिकल एक्झाम घेणार, यांचे थिअरीचे पेपर तपासणार, पेपर 1 पेपर 2 पेपर 1 पेपर 2 पेपर 1 पेपर 2 असे 6 पेपर, हे प्रत्येक पेपर हा 2 एक्झामिनर कडून तपासून घेणार। तर ह्या सगळ्याला ह्यांचा रिझल्ट लागायला फेब्रुवारी उजाडणार। रिझल्ट लागल्यावर ह्यांच्यातले जे फेल होणार त्यांची आपल्याला परत परीक्षा घ्यावी लागणार आणि मग त्यांचा सेकंड इयरचा अभ्यासक्रम सुरू होणार। ऐका ना, एकच मिनिट। त्याच्यासाठी आपल्याला ह्यांची वेळापत्रकानुसार घेणं आवश्यक आहे। ह्यांची आपल्याला सप्टेंबर महिन्यातच आपण त्यांची शेड्यूल केली होती। सप्टेंबरची आपण ऑक्टोबर नोव्हेंबर आणि हे 7 डिसेंबर पर्यंतची मुदत देऊन, म्हणजे आपण 2.5 महिने पोस्टपोन करून टाकली ऑलरेडी त्यांची एक्झाम आणि ती शेड्यूल केलेली आहे। ह्याच्यात हे नवीन वर्ष, नवीन अभ्यासक्रम, प्रथम वर्ष MBBS हा एक भाग। आता दुसरं, आपण तुम्हाला आठवतंय की 8 सप्टेंबर पासून फायनल इयरच्या ऑल अंडर ग्रॅज्युएट एक्झाम ठेवल्या होत्या 8 सप्टेंबर पासून, बरोबर। तेव्हा फर्स्ट MBBS जुन्या कोर्सच्या मुलांच्या परीक्षा आपण ठेवल्या होत्या, होय, बरोबर। आता त्यांचा रिझल्ट आपण जाहीर केला तर त्या फर्स्ट MBBSच्या जुन्या कोर्सच्या मुलांच्या परीक्षा सुद्धा, त्यांच्यासाठी पेपर वेगळे राहतील, ह्या आपण 7 डिसेंबर पासून ठेवल्यात। म्हणजे फर्स्ट MBBSच्या जुन्या कोर्सच्या ज्या आपण 8 सप्टेंबरला घेतल्या होत्या त्याच्यातले जे फेल झाले ते सुद्धा 7 डिसेंबर पासूनच्या परीक्षेला बसणार आहेत। हा, आता जे सर्क्युलर आलेलं आहे ते नवीन कोर्सच्या विद्यार्थ्यांबाबत आहे। म्हणजे जुन्या कोर्सच्या मुलांची तर आपल्याला 7 डिसेंबर पासून परीक्षा घेणं क्रमप्राप्तच आहे, मग नवीन कोर्सच्या मुलांचीही आपण परीक्षा घेऊन टाकू, म्हणजे ह्यांच्यातले जे फेल होतील मुलं त्यांची आपल्याला परीक्षा आयोजन करता येईल। बरं, फेल झालं लगेच परीक्षा आयोजन करता येत नाही, फेल झाल्यावर त्यांना परत अभ्यासासाठी 1 महिन्याची आपल्याला मुदत देऊन परीक्षा शेड्यूल करावी लागते। सर, माझी मागणी होती यांना 7 डिसेंबर। तो गाइस, जैसे की आपने यहाँ पे सुना कि आपका जो एग्जाम है वो 7 दिसंबर को होने ही वाला है, उसमें भी प्रवीण राडे सर ने डिमांड किया है कि आप थोड़ा सा और टाइम दे दो, लेकिन वो आपको टाइम नहीं मिलने वाला है, ऐसे अजीत पाठक सर का कहना है। तो हम लोग पूरा सुनते हैं क्या बात हुआ। अजून थोडा वेळ दिला असता तर फेल होण्याची गरजच नाही, शक्यताच नाही। तसं काही नसतं होत प्रवीण सर, तसं नसतं ते। मग तसं तर मग आपण अजून लांबून सगळ्या 100% रिझल्ट लागेल असं काही नसतंच ना। ते ज्यांचा अभ्यास कमी पडतो ना ते मुली फेल होतातच, त्यांना आपण कितीही वेळ दिला तरी त्यांच्या निकालावर परिणाम होत नाही। आता ह्या मुलांचं ऍडमिशन जून 2019 झालेलं आहे। जून 2019 ते डिसेंबर 2020 त्यांचं ऑलरेडी 1.5 वर्ष होऊन गेलेले आहे, 18 महिने होऊन गेलेले आहेत। आता या परीक्षेत 2 महिने जातील, म्हणजे त्यांचा 20 महिन्याचा कोर्स झाला जो फक्त 15 महिन्याचाच पाहिजे, बरोबर। हा, तर त्यासाठी आपण हे करतो, विद्यार्थी हितच। म्हणजे हे बघा, जनरली कसं होतं की विद्यापीठ म्हणतं नाही नाही आता आमची तयारी झालेली नाही आहे, आम्ही परीक्षा पोस्टपोन करतो। तर तसं नाहीये, आपली तयारी झालेली आहे, विद्यार्थी हित, त्यांच्यात
फेल झालेल्या मुलांची परत परीक्षा घेणं आहे आपल्याला आणि त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करायचा आहे. म्हणजे जे नवीन सर्क्युलर आले त्याच्यात ते म्हणतात फेब्रुवारी पासून अभ्यासक्रम सुरू करा, तर आपल्याला फेब्रुवारी पासून त्यांचा सेकंड इयरचा अभ्यासक्रम सुरू करता येईल. एनएमसीचं जे सर्क्युलर आलंय त्याबाबत कर्नाटक असो किंवा बाकीच्या राज्यांनी पुढे ढकल. नाही नाही, त्यांनी काय केलं होतं सांगतो ना, बरोबर आहे, त्यांनी परीक्षा आयोजितच केल्या नव्हत्या. ओके, हा आपण परीक्षा आयोजित केल्या ह्याचे हे परिपत्रक आपण 9व्या महिन्यात आणि 10व्या महिन्यातच टाकून दिलेले आहेत. तर त्यामुळं मुलांची पूर्ण मानसिक तयारी झालेली आहे आणि जो अभ्यासक्रम MBBSचा 5.5 वर्षाचा असतो तो 6.5 वर्षाचा झाला तर 1 वर्षाचं नुकसान कोणाचं होणार आहे. ते नॅशनल मेडिकल कमिशनच्या परिपत्रकात सुद्धा असंच आहे की 5 वर्षांनी देशभरात 80,000 डॉक्टरांची कमतरता होऊ शकते जर कोर्स वेळेवर संपला नाही तर. तर आपली तीच धडपड चालू आहे की विद्यार्थ्यांचं जे क्युरिक्युलम आहे अभ्यासक्रम तो दिलेल्या मुदतीत संपावा आणि देशभरात 5.5 वर्षानंतर 80,000 डॉक्टरांची कमतरता भासू नये आणि विद्यार्थ्यांनी होम एज्युकेशन लोन घेऊन शिक्षणास सुरुवात केलेली असते जर त्यांचं अकॅडमिक. तो गाईज ये भी बहुत वॅलिड पॉइंट है की बहुत सारे स्टूडेंट है जिन्होंने एज्युकेशन लोन लेके प्रिपरेशन कर रहे तो उनको भी बहुत हार्म होगा अगर 1 साल का कोर्स पढ़ता है तो. ठीक है, तो आगे हम लोग सुनेंगे. 1 वर्षांनी वाढलं कोर्स ड्युरेशन तर त्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं, म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे प्रवीण सर. ठीक आहे, मला सांगा अंतिम वर्षाचे जे पॉझिटिव्ह असते किंवा दिली नाही एक्झाम त्यांचा अजून काय निर्णय? नाही, आता त्यांची आता परीक्षाच घेतोय ना, आता आपण 5 जानेवारी पासून आपण सगळ्या परीक्षा शेड्यूलच केलेल्या आहेत ना, त्या परीक्षेला ते बसू शकतात ना. म्हणजे अंतिम वर्षाचे जे देऊ शकले नाही ते. हा म्हणजे आता हिवाळी परीक्षाच आपण आयोजित केलेल्या आहेत ना. मला माझा प्रश्न काय सर, जे आता फायनल इयरला होते पाठीमागे 8 सप्टेंबर महिना, आता ते बरोबर आहे ते आता हिवाळी परीक्षेला बसू शकतात. ते कधी होणार, जानेवारी की फेब्रुवारी? ते आता सांगतो ना, आता हे या परीक्षेचं तर आमचं हे उद्या ते सांगतो ना, त्याचं जानेवारी पासून आपण शेड्यूल केलेलीच आहे परीक्षा. पण आता बघू ना, हे आता परीक्षा आता सुरू होऊन जाऊ द्यात, बघतो मग. आता आम्ही रिझल्टही लावतोय वेगवेगळ्या कोर्सचे, आम्ही मॉडर्न मिड लेवल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्सचा रिझल्ट जाहीर करून टाकला, आता होमिओपॅथीचा रिझल्ट जाहीर केला, सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसचा रिझल्ट जाहीर केला, अंडर ग्रॅज्युएट नर्सिंग BSc नर्सिंग आणि पोस्ट बेसिक BSc नर्सिंगचाही रिझल्ट जाहीर आणि BAMS आणि बाकीचे जे कोर्सेस राहिले त्यांचा रिझल्ट कधी पाहायला लागेल? हा लवकरात लवकर, आम्ही त्यासाठीच प्रयत्नशील आहोत, खूप खूप प्रयत्नशील आहोत. आणि सर एक दुसरा क्वेश्चन की नाशिक जिल्ह्यातून मी आता दौरा आहे माझा तिकडे पुढे नेक्स्ट वीकला, तर तिथे काही स्टुडंटनी मला इन्क्वायरी म्हणजे कंप्लेंट केली की 27 स्टुडंटचा परीक्षेला बसायला अपेअर नाही म्हणून त्यांना आदल्या दिवशी सांगितलं, आता उद्या पेपर आहे ना आज बसू शकत नाही म्हणून सांगितलं. नाही नाही, असं तर होणारच नाही, त्या मुलं इलिजिबल नसतील, त्यांची कोर्ट व्हॅलिड केस असेल एक, दुसरं कास्ट व्हॅलिडिटी प्रॉब्लेम असेल, तिसरं त्यांचं इंटरनल असेसमेंटचे मार्क्स नसतील, असे काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, म्हणूनच त्यांना आपण ऑलरेडी आधी इन्फॉर्म केलं असणार आहे, आदल्या दिवशी त्यांना कॉलेजनी कळवलं असेल की तुम्ही बसू शकत नाही म्हणून. आपण असं करतच नाही, आपण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इथं ठाण मांडून याच्यासाठीच बसलेलं आहे की विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये. मला माहित आहे लॉकडाऊन मध्ये मी चालतो स्वतः तुमच्याकडे भेटायला. नाही बरोबर आहे ना, नाही पण आपला तोच उद्देश आहे, असं आदल्या दिवशी आपण 27 मुलांना सांगितलं तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही तर त्याच्यासाठी काहीतरी व्हॅलिड रिझन असेल, मोस्ट प्रोबेबली कोर्ट केस असेल, कॉलेजची पात्रता झाली नसेल, विद्यार्थ्याची पात्रता झाली नसेल, ह्या अशा गोष्टी, इंटरनल असेसमेंटचे मार्क्स नसतील, अशा काही गोष्टी असतील ज्यामुळे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत. तेच आपण स्वतःहून कशाला निर्णय घेणार? आपण 70,000 विद्यार्थ्यांची जेव्हा परीक्षा घेतो ना तेव्हा 17 आणि 27 विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचं काही प्रयोजनच राहत नाही आपल्याकडे. चालेल, मी पुढच्या ह्या वीक मध्ये मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम, मी येणार, मी येतो, भेटू आपण. तो गाइस जैसे कि बहुत सारे डाउट है जो कि अजित पाठक सर ने क्लियर किए हैं, बॉस प्रवीण सर को भी दिल से थैंक यू कि उन्होंने हर बार जो भी कंप्लेंट रहेगा वो अजित पाठक सर के सामने रखा है. जैसे कि अभी आपका जो जर्नल का प्रॉब्लम है वो भी सॉल्व हो चुका है, अगर आपके पास जर्नल नहीं है तो आप जर्नल सर्टिफिकेशन का कम्प्लीट, जो जर्नल सर्टिफिकेशन कम्प्लीट का जो सर्टिफिकेट है वो ले सकते हैं अपने प्रिंसिपल से. तो ऐसे बहुत सारे प्रॉब्लम आज प्रवीण सर सॉल्व कर रहे हैं तो मैं उनको भी थैंक यू बोलूँगा. ठीक है, तो गाइस अगर आपको वीडियो अच्छा लगा इस वीडियो को शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो.